राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाणं टाळलं, यामुळे चंदनशिवे समर्थक नाराज झाले. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. सोलापुरात अजित पवार यांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे, त्यामध्ये आमदार संजय मामा शिंदे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे दादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे सत्तेत गेल्यानंतर काही ज्येष्ठ मंडळींनीही अजित पवार गटात जाणं पसंत केलं. शनिवारच्या अजित पवार यांच्या दौऱ्यात उमेश पाटील, संतोष पवार, जुबेर बागवान यांचा एक स्वतंत्र गट दिसून आला, तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने आणि किसन जाधव असा वेगळा गट पाहायला मिळाला. दीपक साळुंखे पाटील यांनी जिल्ह्याचं कार्यालय काढलं आहे. किसन जाधव यांच्या जाहिरातीत उमेश पाटील यांना जाणीवपूर्वक डावलल्याचं चित्र होतं, तर दुसरीकडे शहराच्या मेळाव्याच्या पोस्टरमध्ये किसन जाधव यांचा फोटोही नसल्याचं पाहायला मिळालं. शहराच्या मेळाव्यात स्वतः अजित पवार यांनी संतोष पवार, जुबेर बागवान, किसन जाधव यांना एकत्रित समन्वय ठेवून पक्ष वाढवण्याची चांगलीच तंबी देत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. कार्यकर्ता हा निर्णय आम्ही या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर घेतलेला आहे. कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाचा कणा असतो, पक्ष मोठा होतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो, त्यांनी गाळलेल्या घामाच्या याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. परंतु त्याकरता संतोष, जुबेर, त्याच्यामध्ये किसन, बाकीचे सगळे यांनी पण काम केलं पाहिजे, नाहीतर एकमेकाला दुसऱ्या त्यांच्या भांडणी बसू नका. मी आता सगळ्यांच्या देखत सांगतो, नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठे. तसंच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या होत्या. शहराच्या पदाधिकाऱ्यांनी एवढे मोठे प्रवेश घडवून आणले त्यांचं कौतुक न करता उलट अजित पवार यांनी भर मेळाव्यात त्यांना सुनावलं. दरम्यान रात्रीच्या सुमारास माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी अजित पवार यांच्या स्वागताची अतिशय जय्यत तयारी केली होती. हजारो कार्यकर्ते यावेळी दादांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी आल्याचं समजलं. याप्रसंगी जोरदार बॅनरबाजी आणि क्रेननं हार घालून अजित पवार यांचं स्वागत करण्याची तयारी आनंद चंदनशिवे यांनी केली होती. जेव्हा अजित पवार हे मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट द्यायला गेले त्यानंतर ते चंदनशिवे यांच्या घराकडे जातील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांची गाडी थेट दिलीप माने यांच्या फार्म हाऊसकडे वळवण्यात आली. दादा इकडं न येता तिकडं गेल्यानं शहराचे प्रमुख पदाधिकारी नाराज झाले. ते पळत पळत दादांच्या मागे गेले. तिथं विनवणी करण्यात आली. चिडलेल्या दादांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. दादांना जाण्यासाठी अनेकांनी विनंती केली, परंतु त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. शेवटी ते बारामतीला निघून गेले. आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं म्हणून उमेश पाटील, संतोष पवार यांनी बरेच प्रयत्न केले होते, त्यात त्यांना यश मिळालं होतं. यापूर्वी आनंद चंदनशिवे हे 3 वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांचा महानगरपालिकेतील आलेख वाढत गेलेला दिसून येतो. यामुळं आंबेडकरी समाजातील मोठा कार्यकर्ता राष्ट्रवादीत येत असल्यानं पदाधिकारी आनंदित होते. परंतु या गटबाजीमुळं चंदनशिवे यांना फटका बसला. दादा न आल्यानं आनंद चंदनशिवे यांच्या आनंदावर विरजण पडलं. चंदनशिवे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले. स्वागताची एवढी जय्यत तयारी केलेली असताना ऐनवेळी दादा न आल्यानं कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आनंद चंदनशिवे यांनी पक्षप्रवेश न केल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार हे चंदनशिवे यांच्या निवासस्थानी गेले नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.